राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी शाळेत रममान देखील झाले आहेत. मात्र सर्वांच्याच आयुष्यात शिक्षणाचा मार्ग एवढा सुसह्य नसतो. शिक्षणाचा सर्वांना मूलभूत अधिकार आहे, त्यासाठी शासन दरबारी अनेक योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जात असली तरी ती शेवटच्या घटकेपर्यंत वेळेत पोचतेच असे नाही. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या तालुक्याच्या टोकाला असलेले असेच एक अतिदुर्गम आणि कायम नक्षली कारवायांनी धुमसत असलेले गाव म्हणजे होंड्री हे होय. या अतिदुर्गम भागातील भौगोलिक परिस्थिती, दळणवळणाचे अपुरे साधन आणि कायम नक्षल्यांच्या भीतीचे सावट इत्यादी अनेक गोष्टींमुळे येथे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागतो. अशा अनेक समस्यांमुळे होंड्री येथील जिल्हा परिषद शाळेत बोटावर मोजता येईल इतकेच विद्यार्थी येत होते. मात्र येथील शिक्षक आणि नागपुरातील जनसंघर्ष समितीच्या वतीने येथील क्षेत्रात केलेल्या लोकप्रबोधनातून आज या शाळेत तब्बल 50 अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. नुकतेच या विद्यार्थ्यांचे मोठ्या आनंदात शाळेत स्वागत करण्यात आले. पूर्ण नाव रामा मासामीच्या, मी जिल्हा परिषद ओढरी शाळेत शिक्षक आहे आणि हा ओढरी गाव भामरागड तालुक्यातील अतिशय दुर्गम असा गाव आहे. या ठिकाणी शासन किंवा प्रशासनाचे अधिकारी वेळेवर पोहोचत नाही, तरी सुद्धा पण आपला समाजसेवी संस्थेच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी साहित्य पुरवठा करतात आणि शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो आणि शाळेत येण्यास मदत होते. त्याबद्दल मी संस्थेचा खूप आभारी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील अशा होड्री हे गाव हे भामरागड तालुक्यातील लाहिरी पोस्टच्या पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचा मोठा अडथळा म्हणजे इथे एक नदी आहे. या नदीमुळे येथील लोकांचा 4 महिने संपर्क जगाशी तुटत असतो. अशा या गावामध्ये जनसंघर्ष समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यामागचं कारण असं होतं की यापूर्वी या शाळेमध्ये फक्त 4 विद्यार्थी होते, पण येथील जे शिक्षक आहे त्या शिक्षकांनी मेहनत घेऊन या शाळेमध्ये 52 विद्यार्थी केले आणि या 52 विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी कायम राहावी, त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य मिळावं आणि त्यांनी शिक्षण पुढे घ्यावं यासाठी जनसंघर्ष समितीच्या वतीने त्यांना पुणे येथील सहकाऱ्यांच्या मदतीने शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. आणि हे जेव्हा वाटप केलं त्यावेळी या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. त्यांनाही असा आनंद झाला की पहिल्या दिवशी हे सगळं साहित्य आपल्याला मिळू शकतं, कारण सरकार साहित्य देतं पण ते वेळेवर पोचत नसल्या कारणामुळे ते यांना वेळेवर पोचल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. घरातील सर्वस्वी असलेल्या वडिलांवर आपल्या कुटुंबियांच्या जबाबदारीचा भार असतो, त्यासाठी प्रत्येक वडील त्यागाची परिसीमा गाठत असतात. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतः बैलगाडीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या या पालकांचे हे कृत्य खरंच कौतुकास पात्र आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.